आणि आता आणखी एक मोठी बातमी आहे उत्तर प्रदेश मधून. उत्तर प्रदेश मधील गँगस्टर अतिकच्या मुलाचं एन्काउंटर झालेलं आहे. झाशी मध्ये अतिकच्या मुलाचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे. तर उत्तर प्रदेश मधील गँगस्टर अतिक त्याच्या मुलाचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे. असं त्या मुलाचं नाव आहे. झाशीमध्ये ही कारवाई झालेली आहे. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. प्रशांत, गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये हे सगळं उमेश पाल अपहरण हत्याकांड जे आहे ते जास्त आहे आणि त्या दृष्टीनं अतिक अहमद यांच्यावरती नेमकी कशा पद्धतीनं कारवाई होते हे देखील बघितलं जात होतं. त्यांना साबरमती जेलमधून प्रयागराज जेलमध्ये आणलं जात होतं. अतिक अहमद यांनी सुद्धा आपल्या एन्काउंटरची भीती जी आहे ती व्यक्त केलेली होती. आणि आता जी बातमी येते त्याच्यानुसार अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा एक मित्र गुलाम या दोघांचा एन्काउंटर झाल्याची माहिती कळते आहे. हे दोघे सुद्धा याच हत्याकांडातले आरोपी आहेत आणि पोलीस त्यांच्या काही दिवसांपासून त्यांच्या मागावरती होते. झाशीमध्ये हे एन्काउंटर झाल्याचं कळत आहे. अधिक माहितीची आपल्याला प्रतीक्षा आहे. प्रशांत, धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल. तर उमेश पाल हत्याकांडामध्ये याचा सहभाग होता आणि अखेर अतिकचा मुलगा असदचा हा एन्काउंटर झालेला आहे. झाशीमध्ये ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे. झाशीमध्ये अतिक अहमदच्या मुलाचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे. उमेश पाल हत्याकांडामध्ये त्याचा सहभाग होता. अतिकचा मुलगा असद याचा आज एन्काउंटर करण्यात आलेला आहे. झाशीमध्ये ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे. अतिक अहमद हा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्याच्या आधीच ही कारवाई करण्यात आली. स्पेशल टास्क फोर्सनं ही कारवाई केलेली आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची ही कारवाई आहे. अतिकचा मुलगा आणि त्याच्या साथीदाराचा हा एन्काउंटर करण्यात आलाय. अतिक अहमद उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्याच्या आधीच त्याच्या मुलाचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे. असद अहमद असं त्या मुलाचं नाव आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.